करा तुम्ही सुरू करा. तू करी बा. हॅलो गाईज, हॅलो गाईज, वेलकम माय चॅनल. गाईज मेरे चॅनल पे स्वागत है. बहुत दिन बाद हम लोग आए हैं. हाँ, बहुत दिन के बाद इधर है. तुम्हारा स्कूल नहीं है क्या? नहीं. ओके, सी बाय. सो हे गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल सरप्राईज लाईफमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज मी सकाळपासून गणपती बाप्पा बनवण्याच्या तयारीत होते आणि फायनली मी हातात घेतलं हे काम. खूप दिवसापासून ब्लॉगिंग नाही केली त्यामुळे आज ब्लॉग पण बनवला. मी गणपती बाप्पा बनवते वेळेस ब्लॉग नाही बनवला. बनवल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की मला बनवायचे. तर हा क्ले मी यूज केलेला आहे बनवण्यासाठी. हा रेडीमेड मिळतो, हा ऑलरेडी ओला क्ले आहे, याच्यात पाणी टाकण्याची पण गरज नाही. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मी ट्राय केले बनवण्याचा. आणि ह्या दोघी इथे मजा मस्ती करत आहेत. यांच्या हातातनं फोन काढून घेतला आहे त्यामुळे यांची फुल राडा चालू आहे, मस्ती चालू आहे. आणि आज यांना सुट्टी नव्हती पण इवानी सुट्टी मारली आहे कारण बाहेर खूप 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 पाऊस चालू आहे औरंगाबादला, म्हणजे संभाजीनगरला. आणि मला वाटते महाराष्ट्रात सगळीकडे पावसाचं वातावरण आहे त्यामुळे आज आम्ही इवाला नाही पाठवलं. तर इवा घरी असल्यामुळे माझ्याकडे आज भरपूर वेळ होता आणि त्या वेळेचा मी फायदा उचलत सकाळपासून सकाळी 11 वाजेपासून गणपती बनवत होते. आणि आता वाजले 4 आणि मला भयंकर भूक लागलेली आहे. आणि मला असं वाटतं की काहीतरी खावं. तर माझ्याकडे आहे चीज, बटर आणि ब्रेड. तर मी सुरुवातीला ब्रेडला बटर लावून घेते दोन्ही साईडनी. तर कॅमेरा लावण्याच्या नादात माझे ब्रेड जळालेले आहेत, इट्स ओके, होत असतं. आणि त्यानंतर मी चीज टाकलेली आहे थोडीशी, जास्त नका खाऊ. आणि त्यानंतर हे ओरिगानो आहे आणि हे चिली फ्लेक्स आहे. हे दोन्ही मी थोडं थोडं त्यावर स्प्रेड करेल. तुम्हाला जास्त हवं असेल तर जास्त टाकू शकता, नाही हवं असेल तर नाही टाकू शकता. चहा घेत नसाल तर सॉल्ट टाकू शकता. मी चहा नाही घेत, मी सोडला आहे चहा. म्हणजे मी खोटं बोलते, मी कधी कधी घेते पण आता माझ्यासोबत कोणी नाही आहे तर मी एकटी चहा नाही घेत. चहाला एकटं पिण्याची काही मला मजा वाटत नाही तर मला कोणीतरी जोडीदार लागतो चहासाठी. तर हे 2 मिनटं ठेवायचं आणि त्यानंतर काढून घ्यायचं. जास्त गरम खाऊ नका जिभेला चीज चटकण्याचे. गरम गरम चीज असतो ना तर जिभेला चिटकतो आणि देव आठवतो. तर त्याच्यामुळे थोडंसं थंड होऊ द्या आणि खा. आणि बघू शकता वातावरण किती सुंदर आहे. इवा गेली तिच्या फ्रेंडच्या घरी आणि मी एकटीच आहे. तर ह्या सुंदर आणि टेस्टी ब्रेडचा स्वाद मी एकटीच घेणार आहे. आणि आजचा व्लॉग खूप छोटा होता. आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही बघू शकता मी चीजचा टेस्ट करून बघते आहे, काही चांगलं झालेलं नाही. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.